ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये दोन जूनच्या संध्याकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला बहाणगा रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक झाली या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की यामध्ये दोनशेपेक्षा जास्त लोकांना त्यांचा जीव गमावा लागला तर नऊशेपेक्षा जास्त लोक अजूनही जखमी आहेत कोणाचे हात गेलेत कोणाचे पाय गेले, गेले तर कोणाचा जीव गेला नक्की हा अपघात कशामुळे झाला तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण या घटनेनं भारतीय रेल्वेच्या जुन्या अपघातांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात हे अपघातही इतकेच भीषण होते की त्यावेळच्या रेल्वे मंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि ते, ते रेल्वेमंत्री कोणते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रेल्वे अपघात म्हटलं की पहिलं नाव येतं ते भारताचे तिसरे रेल्वे मंत्री असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचं साधारणतः एकोणीशे छप्पन्न सालची गोष्ट असेल तमिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे मारुथय्या नदी ओसांडून वाहत होती इतकी की तुरुळावर येऊन पोहोचली परिणामी रेल्वे रुळावरून घसरली अरियालूर इथे झालेल्या या अपघातामुळे संवेदनशील मनाच्या शास्त्रींना जबर धक्का बसला त्यांनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि राजीनामा दिला रेल्वे अपघात टाळू न शकल्यामुळे आपल्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असं त्यांना वाटले तरीही या राजीनाम्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्याही अपघातासाठी जबाबदार नसल्याचं नेहरू नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान झाले त्यानंतर दुसरं नाव येतात कुमारांचं नितीश कुमार रेल्वे मंत्री असताना एकोणीशे नव्याण्णव मध्ये आसाम मध्ये गॅसल ट्रेन दुर्घटना झाली यावेळी त्यांनीही नैतिक आधारावर आपलं मंत्रीपद सोडलं होतं या अपघातात दोनशे नव्वद जणांना आपला जीव गमाव लागला होता तिसरं नाव म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांचं दोन रेल्वे अपघात झालेले त्यावेळी ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या त्यांनीही आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला पण पं त्यावेळी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचा ता राजीनामा नाकारला होता त्यानंतर ता दोन हजार सोळा मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळातही मोठे रेल्वे अपघात झालेले त्यावेळी एकशे पन्नास सात जीव गेला होता चार दिवसांच्या कालावधीत दोन ट्रेन रुलावरून घसरल्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता खर तर देशातील सर्वच रेल्वे सेवांचे पालकत्व हे रेल्वे मंत्र्यांकडे असतं त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रीपद हे अत्यंत जबाबदारीनं आणि जोखमीचं काम असतं आता या दुर्घटनेमुळे देशातील अनेक विरोधी पक्षांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली अश्विनी वैष्णव यांनी मात्र ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं सांगितलं तर मंत्री राजीनामा देतील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या दुर्घटनेविषयी आणखी अपडेट मिळवण्यासाठी करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका